नमस्कार मी प्रोफेसर अनिल सर्डे एज एम कॉलेज कराड ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे आज आपण बारा कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत आजच्या तासाला आपण एक्झाम्पल फोर याचा पेज नंबर आहे वन फोर रोहित सचिन अँड विराट वीआर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ सेवन इज टू फाईव्ह फाईव्ह इज टू फोर रिस्पेक्टिवली देअर बॅलन्सशीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन्टीन वॉज एज फॉलोज आपल्याला ओल्ड बॅलन्सशीट दिलेली आहे यांचा रेशो आपल्याला सातास पाच तास चार दिलेला आहे आपल्याला त्याच्याखाली ओल्ड बॅलन्सशीट दिलेली आहे बॅलन्सशीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन्टीन लेफ्ट हँड साईड इज लालिटीज राईट हँड साइड इज ॲसिट ओल्ड बॅलन्स शीट एटी एट थाउजंडने तयारी झालेली आहे बरोबर आणि बॅलन्सशीटच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट आणि इन्फॉर्मेशन दिलेले आहे मिस्टर विराट डेड ऑन थर्टी जून टू थाउजंड सेवन्टीन तीस जून दोन हजार सतराला विराट डेट झालेला आहे म्हणजेच एक्सपायर झालेला आहे अँड दी फॉलोविंग ॲडजस्टमेंट्स वीअर ॲग्रीड ॲज पर डीड बरोबर आपल्याला बर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर तो टोटल आपल्याला सहा ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि ॲडजस्टमेंटच्या खाली आपल्याला काय काय तयार करायला सांगितलेलं आहे ते आपण पाहूया प्रिपेअर म्हणजे तयार करा विराट कॅपिटल अकाऊंट शोईंग अमाऊंट्स पेएबल टू हिज एक्झिक्युटर्स आता विराट कॅपिटल अकाउंट फक्त आपल्याला ओपन करायला सांगितलेलं आहे म्हणजे जो पार्टनर्स एक्सपायर झालेला आहे त्याचाच फक्त आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे आणि एक्झिक्युटर्स लोन अकाउंटची अमाऊंट किती येते बरोबर ते आपल्याला काढायला सांगितलेले आहे ते आपण हे एक्झाम्पल पाहत असताना पाहणार आहोत आणि त्याच्याखाली गिव वर्किंग नोट्स फॉर शेअर ऑफ गुडविल अँड प्रॉफिट गुडविल आणि प्रॉफिट याचे आपल्याला वर्किंग नोट्स देखील सांगितलेले आहे ते देखील आपण पाहणार आहोत आता ह्याच्याखाली खाली आपल्याला वर्किंग नोट देखील दिलेले आहेत बरोबर तर हे सर्व आपण एक्झाम्पल सोडवत असताना पाहणार आहोत आता आपण याचं ॲन्सर पाहूया ॲन्सरमध्ये आपण फॉर्मॅट पाहूया सुरवातीला वरती एकदम आपल्याला वरती एकदम टॉपला आपल्याला हेडिंग द्यावं लागतं इन द बुक्स ऑफ दी, दी फर्म विराट कॅपिटल अकाऊंट बरोबर लेफ्ट हँड इज डेबिट राईट हँड इज क्रेडिट बरोबर हा विराट कॅपिटल अकाउंट अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याखाली राहिलेल्या अर्ध्या पेजमध्ये वर्किंग नोट्स कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल आणि कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू विराट अशा प्रकारे वर्किंग नोट्स देखील तयार करून आपण घेणार आहोत आता विराट कॅपिटल अकाउंट आपल्याला तयार करायचा असल्यामुळे आपल्याला एक नंबर देखील ओपन करावा लागतो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील आपल्याला वर्किंग नोट्समध्ये तयार करावा लागणार आहे तो कशासाठी तर ऑल पार्टनर्सचा प्रॉफिट किती येणार आहे आणि नंतर आपल्याला विराटला त्याचा देखील द्यावा लागणार आहे याच्यामुळं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हणतो हा देखील आपल्याला वर्किंग नोट्समध्ये पुढच्या पेजवर ओपन करावं लागणार आहे बरोबर अशा प्रकारे वर्किंग नोट्समध्ये देखील आपल्याला एक लेजर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचं क्रिएट करावं लागणार आहे बरोबर याचं पोस्टिंग आपण कॅपिटल अकाउंटला करतो म्हणून या ठिकाणी हा पहिला अकाउंट आपण ओपन केलेला आहे बरोबर आत्ता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत बरोबर आता आपण लॅबलेट साईडला आलेलो आहोत कॅपिटल अकाऊंट्स दिलेले आहेत आता या ठिकाणी आपण फक्त विराट कॅपिटल अकाउंट ओपन केलेला असल्यामुळं फक्त विराटचाच फक्त बॅलन्स घ्यायचा आहे बरोबर तर कॅपिटल अकाऊंट्स विराट, विराट बारा हजार अमाऊंट दिलेले आहे बरोबर आता हा बॅलन्स आपण कॅपिटलचा विराट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बारा हजार बरोबर हा पण बॅलन्स घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा लॅबलेट साईडला आलेलो आहोत एकदम खाली आपल्याला जनरल रिजर्व सोळा हजार दिलेला आहे बरोबर आता हे जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो बरोबर आपण हे वर्किंग नोट्समध्ये पाहूया जनरल रिजर्व डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स, पार्टनर्स। रेशो आहे सातास पाच चार रेशीची बेरीज आहे सोळा आता जनरल रिझर्वची किंमत किती आहे सोळा हजार म्हणून सोळा हजार छेद सोळा कारण की रेशेची बेरीज सोळा येते म्हणून बरोबर सोळा एके सोळा सोळा एके सोळा एकचा भाग वाचला पुढचे शून्य म्हणजे एक हजार एक भाग जनरल रिझर्वचा आलेला आहे म्हणून रोहित बरोबर एक हजार गुणले सात बरोबर सात हजार सचिन बरोबर एक हजार गुणले पाच बरोबर पाच हजार विराटबरोबर एक हजार बनवले चार बरोबर चार हजार आणि या सर्वांची बेरीज सोळा हजार येते आता फक्त आपल्याला जनरल रिजर्व फक्त विराटचंच आपल्याला पाहावं लागणार आहे कारण की आपण फक्त विराट कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे किंवा क्रिएट केलेलं आहे आता ह्याची एंट्री काय होते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट चार हजार रुपये बरोबर विराट कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रिएट साईडला आलो ऑपोजिट अकाउंटचं नाव बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट चार हजार आपण या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे अशा प्रकारे आपण जनरल रिझर्वचं देखील पोस्टिंग केलेलं आहे आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत एक स्टॉक फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग आर टू बी रिव्हॅल्युड ॲट रुपीज सिक्स्टीन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी थाउजंड वन हंड्रेड रिस्पेक्टिवली आता तिन्ही ॲसिडच्या रिव्हॅल्यूच्या किंमती आपल्याला दिलेल्या आहेत आता स्टॉकची किती आहे एक नंबरची सोळा हजार सातशे आता रिव्हॅल्यू किंमत आपल्याला स्टॉकची सोळा हजार सातची सांगितली आहे बरोबर आता आपण स्टॉकची मूळ किंमत पाहूया बरोबर ही ओल्ड बॅलन्स शीटला आपल्याला दिसते स्टॉक सतरा हजार आता मूळ किंमत आहे सतरा हजार आणि आपला रिव्हॅल्यू किंमत दिलेली आहे सोळा हजार सातशे म्हणजे किंमत कमी झाली कितीनं तीनशे रुपये बरोबर ॲसिडची किंमत कमी झाली तीनशे रुपयानं बरोबर ॲसिडची किंमत कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो टू स्टॉक अकाउंट तीनशे रुपये बरोबर त्याच्यानंतर पुढे फर्निचर फर्निचरची किंमत किती आहे सोळा हजार दोनशे बरोबर आता फर्निचरची मूळ किंमत आपण पाहूया अठरा हजार मूळ किंमत अठरा हजार आहे आणि रिव्हॅल्यू किंमत सोळा हजार दोनशे आहे बरोबर म्हणजे फर्निचरची किंमत देखील कमी झालेली आहे एक हजार आठशे रुपयांना बरोबर फर्निचरची किंमत कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच घेणार टू फर्निचर अकाउंट एक हजार आठशे बरोबर अशा प्रकारे ह्याचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर पुढे लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंगची किंमत किती दिलेली आहे तीस हजार शंभर म्हणजे रिव्हॅल्यू किंमत लँड अँड बिल्डिंगची तीस हजार शंभर सांगितलेली आहे आता आपण त्याची मूळ किंमत पाहूया लँड अँड बिल्डिंग सोळा हजार आता मूळ किंमत सोळा हजार आहे आणि रिव्हॅल्यू किंमत तीस हजार शंभर म्हणजे इथं किंमत वाढलेली आहे लँड अँड बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे बरोबर ॲसिडची किंमत वाढली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो बाय लँड अँड बिल्डिंग चौदा हजार शंभर बरोबर चौदा हजार शंभरनं किंमत वाढलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण क्रेडिट सायडला घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण लँड आणि बिल्डिंगचं देखील पोस्टिंग केलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर आता पुढे आपण दोन नंबर ॲडजस्टमेंट पाहूया विराट शेअर इन गुडविल इज टू बी व्हॅल्यूड फ्रॉम फर्म गुडविल विच ऑज व्हॅल्यूड ॲट थ्री टाइम्स ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट फोर इयर्स प्रॉफिट ऑफ द लास्ट फोर इयर्स बरोबर फर्स्ट इयर थर्टी थाउजंड सेकंड इयर ट्वेंटी फाय थाउजंड थर्ड इयर ट्वेंटी फाय थाउजंड अँड फोर्थ इयर फोर्टी थाउजंड अशा प्रकारे चार वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे बरोबर तर आपण हे वर्किंग नोट्समध्ये पाहूया तर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट सुरातीला आपल्याला काढावं लागणार आहे बरोबर टोटल प्रॉफिट मागितले नंबर ऑफ इयर बरोबर आता टोटल प्रॉफिट म्हणजे चार वर्षाचा प्रॉफिट याची बेरीज जर आपण केली तर एक लाख वीस हजार येते छेद चार चार वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून चार घेतलं चार एक चार चार त्रिक बारा पुढचे चार शून्य म्हणजे तीस हजार तीस हजार ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गुडविल काढायचे आहे गुडविल ऑफ फर्म बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणलेले नंबर ऑफ इयर परचेस आता नंबर ऑफ इयर परचेस आपल्याला कि किती दिलेले आहेत थ्री टाईम्स म्हणले म्हणजे थ्री इयर्स बरोबर म्हणून या ठिकाणी तीस हजार गुणुले तीन बरोबर नव्वद हजार गुडविल आलेली आहे बरोबर आता ही नव्वद हजार गुडविल ऑल फर्मची आलेली आहे आता आपल्याला कोणाची काढायची आहे विराटची बरोबर शेअर ऑफ गुडविल टू विराट बरोबर गुडविल ऑफ दी फर्म गुणुले विराट शेअर बरोबर विराटचा शेअर म्हणजे रेशो एक त्या एकाने किती असेल त्याप्रमाणे आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे म्हणून नव्वद हजार गुणुले चार छेद सोळा बरोबर आता या ठिकाणी यांचा रेशो आहे बघा टोटल पाच तास चार बरोबर यांची बेरेज येते सोळा बरोबर म्हणजे यांचा रेशो आहे तास पाच चार बरोबर यांचा रेशो दिलेला आहे आता हे तीन नंबरचा जो रेशो आहे चार हा विराटचा आहे म्हणून या ठिकाणी चार घेतलेला आहे आणि टोटल रेशोची बेरीज आहे सोळा म्हणून या ठिकाणी सोळा घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूया चार एक चार चार चौक सोळा चार एक चार चार, चार दोन्ही आठ एक उरला वरून घेतलं शून्य दहा झाले चार दोन्ही आठ दोन उरले वरून घेतलं शून्य वीस झाले चार पंचे वीस पुढचे दोन शून्य बावीस हजार पाचशे गुडविल विराटची आलेली आहे आता ह्याची आपण एंट्री काय करणार गुडविल अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट म्हणून आपण या ठिकाणी विराट कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रेडिट साईडला आलो अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट बावीस हजार पाचशे आपण या ठिकाणी गुडविल पोस्ट केलेली आहे अशा प्रकारे आपण गुडविलची किंमत काढून आपण याचं देखील के पोस्टिंग केलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर पुढे तीन नंबर ॲडजस्टमेंट हिज अ प्रॉफिट अप टू दी डेथ इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर आता लास्ट इयरच्या प्रॉफिटचा आढावा घेऊन किंवा विचार करून या ठिकाणी विराटचा प्रॉफिट काढायला सांगितलेला आहे आता लास्ट इयरचं प्रॉफिट किती आहे चाळीस हजार आता चाळीस हजारला या ठिकाणी मदतीला घेऊन आपल्याला विराटचा प्रॉफिट काढायला सांगितलेला आहे बरोबर आता आपण वर्किंग नोट्स पाहूया कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू विराट शेअर ऑफ प्रॉफिट बरोबर लास्ट इयर प्रॉफिट गुणवले शेअर ऑफ प्रॉफिट गुणवले पिरियड बरोबर या ठिकाणी आपण या ठिकाणी सूत्र त्या ठिकाणी पाहिलेलं आहे बरोबर आता लास्ट इयर प्रॉफिट किती आहे चाळीस हजार गुणुले शेअर ऑफ प्रॉफिट वन फोर्थ आहे आता वन फोर्थ कसं आलं तर यांचा रेशो किती आहे सोळा रेशोची बेरीज किती येते सोळा आणि याचा रेशो किती आहे ठिकाणी चार चार इंचूक सोळा म्हणजे या ठिकाणी वन फोर्थ वन फोर्थ याचा त्याने रेशो आहे विराटचा म्हणून या ठिकाणी एक छे चार गुणुले आता हा फर्ममध्ये किती महिने होता तीन महिने म्हणून तीनशे बारा बरोबर अशा प्रकारे आपण मांडणी करून घेतलेली आहे बरोबर आता आपण गुणाकार करून घेऊया तीन एके तीन तीन चौक बारा बरोबर चार एके चार चार एके चार बरोबर त्याच्यानंतर हे पुढचे चार शून्य आहे तसे बरोबर म्हणजे दहा हजार झाले या ठिकाणी दहा हजार आलेला आहे बरोबर त्याच्यानंतर हे चार छेदार आहे आणि या अंशाला दहा हजार आहे बरोबर म्हणून चार एक चार आट, दोन चार दोन्ही आठ दोन वरले वरून घेतला शून्य बरोबर चार वीस पुढचे दोन शून्य दोन हजार पाचशे या ठिकाणी प्रॉफिट विराटचा येतो आहे आता ह्याची आपण एंट्री काय करतो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाऊंट म्हणून या ठिकाणी विराट कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रिएट झाले आलो अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट दोन हजार पाचशे बरोबर अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं देखील पोस्टिंग या ठिकाणी विराट कॅपिटल अकाउंटला केलेलं आहे त्याच्यानंतर पुढच्या ॲडजस्टमेंट आपण पाहूया चार विराट वॉज इन्टायटल टू गेट अ सॅलरी ऑफ रुपीज वन थाउजंड टू हंड्रेड पर मंथ पर मंथ सॅलरी त्याला किती मिळते एक हजार दोनशे आता किती महिने होता फर्ममध्ये तीन महिने बरोबर बा एक हजार दोनशे गुंडले तीन बार तरी छत्तीस म्हणजे तीन हजार सहाशे सॅलरी ह्या ठिकाणी विराटची असणार आहे सॅलरी आपण कुठे घेतो तर या ठिकाणी विराट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो म्हणून आपण क्रेडिट साइडला आलो अपोजिट अकाउंटचं नाव बाय सॅलरी अकाउंट तीन हजार सहाशे बरोबर याचं देखील आपण पोस्टिंग केलं पुढे पाच नंबर ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट टेन पर्सेंट पेड टू बी अलाउड बरोबर आता दहा टक्के आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलेलं आहे म्हणजे कॅपिटलवरती दहा टक्के इंटरेस्ट काढायला सांगितलेलं आहे बरोबर आता या ठिकाणी विराटचं कॅपिटल किती आहे तर आपल्याला हे सुरुवातीलाच कळल आपण जे कॅपिटल ते एक त्याचं घेतलेलं आहे बघा बारा हजार रुपये बारा हजार कॅपिटल आहे विराटचं आता दहा टक्क्यानं मला किती एक झिरो कमी करायचं म्हणजे एक हजार दोनशे या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल येत आहे म्हणजेच वर्षाला एक हजार दोनशे म्हणजे प्रत्येक महिन्याला किती आलं शंभर रुपये बरोबर एका महिन्याला किती आलं शंभर किती महिने होता हाफ एअरूममध्ये तीन महिने म्हणून तीनशे रुपये या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल निघणार आहे बरोबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो ऑपोजिट अकाउंटचं नाव बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट तीनशे रुपये बरोबर अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलं आता पुढे शेवट सहा नंबर ॲडजस्टमेंट विराट ड्राईंग्ज अप टू दी डेट ऑफ डेथ ऑज रुपीज नाईन हंड्रेड पर मंथ आता पर मंथ ड्रॉइंग्ज हा किती वापरायचा नऊशे रुपये हा किती महिना होता फर्ममध्ये तीन महिने नवत्रिक सत्तावीस बरोबर म्हणजे दोन हजार सातशे ड्रॉइंग्ज आपण कुठे घेतो विराट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मग डेबिट साईडला आपण आलो टू ड्रॉइंग्ज अकाउंट दोन हजार सातशे प्रकारे आपण ड्रॉईंगचं देखील पोस्टिंग केलेलं आहे बरोबर आपण सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत आणि सुरवातीलाच आपण ओल्ड शीट पाहिलेले आहे ज्या ज्या अकाउंट्स आपल्याला पोस्टिंग करायचं होतं आपण या विराट कॅपिटल अकाउंटला केलेलं आहे सर्व ॲडजस्टमेंट संपलेले आहेत बरोबर वर्किंग नोट्स देखील आपण दोन पाहिलेले आहेत गुडविल आणि प्रॉफिट बरोबर आता आपण अकाऊंटिंग क्लोज करूया आता अकाउंटिंग क्लोज करत असताना आपला पहिला अकाउंट आपल्याला क्लोज करणं गरजेचं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे कोणती साईड मोठी आहे तर क्रेडिट साईड मोठी आहे चौदा हजार शंभर अमाऊंट दिसते क्रेडिट साईडला आपण चौदा हजार शंभर टोटलमध्ये मांडलं ते अपोजिट साईडला घेतलं चौदा हजार शंभर आणि ह्या चौदा हजार शंभरमधून हे तीनशे आणि एक हजार आठशे लेस केले तर बारा हजार प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे बरोबर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट आता हा प्रॉफिट बारा हजार ऑल पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युट करायचा आहे रोहित सचिन आणि विराट बरोबर तर ते आपण पाहूया आणि विराटच्या हिश्श्याला किती प्रॉफिट येतो आहे ते देखील आपण काढणार आहोत आणि त्याचं देखील पोस्टिंग आपण विराट कॅपिटल अकाउंटच्या ग्रेड साईडला करणार आहोत म्हणून आपण वर्किंग नोट्समध्ये खाली माहिती पाहूया प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रेशो आहे तास पाच चार रेशेची बेरीज आहे सोळा आता प्रॉफिट किती आहे 2012, 2000, सोड़ा, सोड़ा सोड़ा, सोड़ा बार बारा हजार म्हणून बारा हजार छेद सोळा सोळा एके सोळा सोळा सत्तर बाराव दरशे एकशे बारा किती उरले एकशे वीस म्हणून एकशे बारा वाजा केले आठ उरले वरून घेतला शून्य ऐंशी झाले सोळा पंच्याऐंशी आणि पुढचा एक शून्य सातशे पन्नास एक पार्ट प्रॉफिटचा आलेला आहे किंवा एक भाग प्रॉफिटचा सातशे पन्नास आलेला आहे म्हणून रोहित बरोबर सातशे पन्नास गुणवले सात बरोबर बरोबर पाच हजार दोनशे पन्नास सचिन बरोबर सातशे पन्नास गुणवले पाच बरोबर तीन हजार सातशे पन्नास विराट बरोबर सातशे पन्नास गुणवले चार बरोबर तीन हजार या सर्वांची बेरीज केली बारा हजार येते अशा प्रकारे प्रॉफिट आपण ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आता आपण फक्त विराट कॅपिटल अकाउंट ओपन केल्यामुळं फक्त विराटचाच प्रॉफिट फक्त घेणार आहोत बरोबर याची आपण एंट्री काय करतो त्या तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट बरोबर याचं आपण पोस्टिंग देखील करूया हो तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलो रोहित पाच हजार दोनशे पन्नास सचिन तीन हजार सातशे पन्नास आणि विराट तीन हजार याची विरीज बारा हजार बरोबर आता याची एंट्री काय करतो आपण प्रॉफिटची प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण विराट कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट साईड ऑपोजिट अकाउंटचा ना बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट तीन हजार बरोबर आपण घेतलेलं आहे अशा प्रकारे प्रॉफिटची देखील आपण एंट्री करून पोस्टिंग केलेलं आहे आता आपण विराट कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत आता विराट कॅपिटल अकाऊंट क्लोज करत असताना याची कोणती साईड मोठी आपण ती पाहणार आहोत तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे क्रेडिट साईडला आपल्याला बारा हजार चार हजार तीन हजार बावीस हजार पाचशे दोन हजार पाचशे तीन हजार सातशे तीनशे एवढ्या अमाऊंट दिसतात या सर्वांची बेरीज केली सत्तेचाळीस हजार नऊशे आलेले आहे ते आपण डेबिट साईडला मांडली सत्तेचाळीस हजार नऊशे आणि या सत्तेचाळीस हजार नऊशेमधून हे दोन हजार सातशे लेस केले तर डिफरन्स किती आला पंचेचाळीस हजार दोनशे तर त्याला काय हेडिंग द्यायचं टू एक्झिक्युटवस लोन अकाउंट बरोबर तर आपल्याला एक्झिक्युटवस लोन अकाउंटला किती अमाऊंट येईल ती आपल्याला काढायला सांगितली होती तर ही पंचेचाळीस हजार दोनशे आलेली आहे अशा प्रकारे विराट कॅपिटल अकाउंट आपण टॅली केलेला आहे बरोबर आजच्या तसाल आपण डेथ ऑफ पार्टनरचा पण चार नंबर एक्झाम्पल पाहिलेला आहे रोहित सचिन अँड विराट यांचं हे एक्झाम्पल पाहत असताना आपण विराट कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे आणि वर्किंग नोट्समध्ये गुडविल अकाउंट आणि शेअर ऑफ गुडविल आणि प्रॉफिट बरोबर हे देखील आपण पाहिलेलं आहे अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद